नमस्कार, मी निकेत खामनकर अपना सर्वांची आपल्या जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मित्र हो, आज दिनांक 15 सप्टेंबर 2020 आणि मित्रांनो आता सायंकाळची 5:15 झालेले आहेत। तर मित्रांनो, आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाऊस हा बघायला मिळालेला आहे। बहुतेक ठिकाणी आपल्याला विजांच्या कडकडासह मध्यम ते जोरदार थोडा पाऊस बघायला मिळालेला आहे। काही ठिकाणी वादळी वारे पण आपल्याला बघायला मिळत आहे, पण बहुतेक ठिकाणी आपल्याला विजांच्या कडकडासह काही ठिकाणी आपला पाऊस बघायला मिळालेला आहे। तर मित्रांनो, उद्या दिनांक 16 सप्टेंबर उद्याला सायंकाळी 7 ते 7 वाजेपर्यंत आपल्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कसं पाऊस असणार आहे याविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा। सोबत मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा। चला तर मित्रांनो जाणून घेऊया की उद्याला सायंकाळपर्यंत आपल्या राज्यातील कुठे कसं पाऊसमान असणार आहे ते। तर मित्रांनो, आपण बघू शकता की सावंतवाडी, राजापूर, रत्नागिरी सोबतच कोडाली, निपाणी, मित्रांनो इकडे चिपळूण, साताऱ्याचा काही भाग आहे, या भागामध्ये बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे। तर मित्रांनो, इकडे गोरेगाव सोबतच पुणेचा काही भाग येते, खोपोली, मुंबई, कल्याण डोंबिवली, जुन्नरचा काही भाग आहे, मित्रांनो सोबतच इगतपुरी, डहाणू, पालघर, वाडा हा जो काही भाग आहे या बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार। तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पण राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। सोबत मित्रांनो, इकडे आपल्याला रायबाग सोबतच जत, सांगली, कोडाली, अकोडोली, कराड, विटा सोबतच वडूज, सातारा, बारामती, मित्रांनो हा जो काही मध्यंतरी भाग आहे घाटमध्याचा या बहुतांश ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस पण बघायला मिळू शकते, पण पावसाची शक्यता त्या ठिकाणी खूप कमी आहे। सोबत इकडे दौंड, पुणे, मित्रांनो खेड, जुन्नर सोबत अहमदनगरचा जो काही भाग आहे मित्रांनो या बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। सोबत इकडे श्रीरामपूर, नाशिकचा जो काही भाग आहे ते मध्यंतरी या बहुतांश ठिकाणी पण आपल्याला तुरळक सरी बघायला मिळू शकते। सोबत इकडे नाशिक जो गुजरात लगतचा जो काही भाग आहे सोबत आवा, नवापूर या बहुतांश ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे। सोबत नंदुरबार, शिरपूर, धुळे, साक्री इथे पण आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। तर मालेगाव, मनमाड सोबतच इकडे कन्नड, औरंगाबादचा काही भाग आहे, सिल्लोड, पाचोऱ्याचा काही भाग येऊ शकते, तर या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळणार आहे। सोबत इकडे वैजापूर, श्रीरामपूर, औरंगाबाद, पैठण, अहमदनगरचा काही भाग आहे इथे पण आपल्याला बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे। सोबत मित्रांनो, इकडे आपल्याला पाचोरा, जळगाव सोबतच बुऱ्हाणपूर, धारणी सोबतच अकोट, अकोला, खामगाव, मित्रांनो इकडे चिखलीपर्यंत या बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे। यावेळेस आपल्याला मुख्यतः विजांच्या कडकडासह पाऊस बघायला मिळणार आहे। सोबत मित्रांनो, पैठण सोबतच जालना, लोणार, सेलू, माजलगाव, बीड या भागात आपल्याला बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे। सोबतच इकडे अहमदनगर, दौंड, करमाळा, जामखेड, बीड, कैज, पेठ, बारसी, इंदापूर या बहुतांश ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे। आपल्याला बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। सोबतच पंढरपूर, सोलापूर, बारसी, तुळजापूर सोबत इकडे इंदी इथे पण आपल्याला बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे। तर इकडे लातूर, उदगीर, देगलूर सोबतच अहमदपूर, परळी, पेठ, कैज, परळी, माजलगाव, नांदेड या बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम किंवा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पण बघायला मिळणार आहे। सोबत मित्रांनो, इकडे माजलगाव, सेलू, नांदेड, उमरखेड, पुसद सोबत वाशिम, लोणार, हिंगोली सोबतच जालन्याचा काही भाग येते या भागामध्ये पावसाचा हा जोर वाढलेला बघायला मिळणार आहे। म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडासह बघायला मिळणार आहे। सोबत मित्रांनो, इकडे आपल्याला चिखली, लोणार, वाशिम, कारंजा, अकोला, खामगाव इथे पण आपल्याला बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। सोबतच इकडे अकोट, अचलपूर सोबतच अकोला, कारंजा, अमरावती मित्रांनो सोबत इकडे आर्वी, वरुड, यवतमाळ बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। तर इकडे मित्रो पांढरकवडा, यवतमाळ, कारंजा, पुसद, उमरखेड इत्यादी भागातून आपल्याला अशा पद्धतीचं वातावरण बघायला मिळणार आहे। तर इकडे चंद्रपूर, ताडोबा सोबतच वर्धा, यवतमाळ, पांढरकवडा, उमरेड इथे पण आपल्याला बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। तर मित्रांनो, इकडे आपल्याला अहेरी, भामरागड सोबतच कापशी, गडचिरोली या बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही। सोबतच देसाईगंज, इकडे गोंदिया, वारसिवनी, घोटी, नागपूर, भंडारा, उमरेड, ताडोबा या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे थोडं वाढलेलं बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस तर बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सोबतच घोटी, नागपूर, उमरेड, वर्धा, कोंढाळी सोबत वरुड, आर्वी इथे पण आपल्याला बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे।